फक्त हा उपाय करा व पोटांचे विकार, पोटांचे समस्या, एलर्जी, कुठल्याही प्रकारचे पोटदुखी यापासून घरच्या घरी अगदी सहजतेने लगेच सुटका करा. आज मी आपल्यासाठी अपचनाच्या समस्या, अपचन होणे, पोट दुखणे, पोटात मरोडा येणे. बऱ्याच जणांना कधी कधी असे वाटते की पोट खूपच दुखत आहे, खूपच त्रास होत आहे, अशा व्यक्तींना देखील हा उपाय खूप बेस्ट आहे. आणि पोटांमध्ये कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर ते देखील यामुळे निघून जाते व पोट सॉफ्ट होऊन स्वच्छ राहण्यास मदत होते. आणि याप्रमाणे पावडर तयार करून तुम्ही वेळोवेळी याचा वापर करू शकतात. जास्त तयार करून ठेवा आणि वेळोवेळी याचा वापर करा. मित्रमैत्रिणींनो, आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे. यासाठी अर्धा चमचा भरून जिरे घ्यायचे आहे आणि अर्धा चमचा भरून धने घ्यायचे आहे व अर्धा चमचा भरून सोख घ्यायचे आहे, बडीशोप. आणि हे थोडेसे बारीक करून घ्या. मित्रमैत्रिणींनो, आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे. आणि हे एका बॉटलमध्ये देखील तुम्ही भरून ठेवू शकता. मी येथे वाटीमध्ये काढून घेणार आहे. जास्त तयार करून घेतले तरी देखील चालेल, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला याचा वापर करता येईल. एक चमचा भरून हे मिश्रण घ्यायचे आहे, एका ग्लासमध्ये टाका. आणि यामध्ये फक्त पाव चमचा भरून मेथीचे दाणे टाकायचे आहे. यासाठी तुम्हाला मेथीची पावडर करायची नाही तर मेथीच्या दाण्यांचा वापर करायचा आहे. पाव चमचा मेथीचे दाणे पाणी गरम करून घ्यायचे आहे, यामध्ये टाकून द्यायचे आहे. हे असेच रात्रभर झाकून ठेवून द्यायचे आहे. हे रात्री भिजवायचे आहे आणि सकाळी हे छान मिक्स करून घ्यायचे आहे. सकाळी अनाशा पोटी हे पिऊन घ्यायचे आहे. असे जर तुम्ही केले तर अपचनाच्या समस्या, पोट दुखणे, पोटांचे कुठलेही विकार व पोटामध्ये कुठलेही इन्फेक्शन असेल तरी देखील यामुळे निघून जाते. आणि जर अपचनाच्या जास्त समस्या असतील तर तुम्ही यामध्ये अर्धा लिंबू पिळून देखील याचा वापर करू शकतात, किंवा असे पिले तरी देखील तुम्हाला याचा फायदाच होतो. लिंबू जर टाकायचे असेल तर सकाळी अर्धा लिंबू यामध्ये तुम्ही पिळून टाकू शकतात. याबरोबरच जर तुम्हाला याची टेस्ट आवडत नसेल तर एक चमचा भरून मधाचा देखील तुम्ही यामध्ये वापर करू शकतात, किंवा एक छोटासा सेंद्रिय गुळाचा तुकडा देखील टाकून हे पिऊ शकतात. आणि याप्रमाणे पावडर तयार करून एका जारमध्ये भरून ठेवा, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला याचा वापर सहजतेने करता येतो. आणि हे भिजून घेतलेले जे मिश्रण आहे ते देखील चावून चावून खायचे आहे. यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त आणि पूर्णपणे फायदा होतो. प्रथम हा उपाय कंटिन्यू 15 दिवस करा. 15 दिवसानंतर आठवड्यातून फक्त 3 वेळेस करा. असे केल्यामुळे तुमच्या पोटदुखीच्या समस्या किंवा कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल, अपचनाच्या समस्या असतील तर या पूर्णपणे निघून जाणार आहे. किंवा ज्यावेळेस तुमचे पोट दुखत आहे त्यावेळेस देखील तुम्ही हे मिश्रण तयार करून पिलात तर तुमचे पोटांचे विकार देखील लगेचच बरे होण्यास मदत होणार आहे. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. धन्यवाद.